भागात आपण रेंडियर, फ्लॅमिंगो, गिब्बन आणि जगवार हे प्राणी बघितले होते. राहिलेले प्राणी आज बघूया. हा पक्षी बघून तुम्हाला काही आठवलं का? चला एक झलक बघूनच घेऊया. हे आहेत मॅकॉज. पोपटाचा एक प्रकार आहे. आपल्याकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या पोपटांपेक्षा थोडे मोठे असतात आणि यांची शेपटी जरा लांब असते. हा आहे हायसिन प्रजातीचा मॅकॉ. मॅकॉमधला आकार आणि सगळ्यात मोठा प्रकार. हुशार आणि सामाजिक प्राणी समूहाने राहतात. सहसा 20 ते 30 जणांचा एक समूह असतो. दाणे, बिया, फळं हे यांचं आवडतं खाद्य आणि यांची चोच खूप बळकट असते. अक्रोड, नारळाची करवंटीसुद्धा तोडू शकते. हे खूप जास्त आवाज करतात आणि माणसांचे आवाज पण काढू शकतात. समोर दिसणारे हे रंगीबेरंगी पोपट मॅकॉचाच एक प्रकार आहे. मॅकॉचं साधारण आयुष्यमान 60 वर्षांपर्यंत असतं, पण काही काही 80 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तही जगतात. हे सहसा जोडीनेच राहतात आणि शेवटपर्यंत सोबत राहतात. जोडीदारासोबत हे अन्न वाटून खातात, एकमेकांचे पिसं नीट करतात आणि कळपात उडत असतानाही जवळजवळच राहतात. यांच्या बोटांची रचनाही खूप मजेदार आहे. त्याच्या सहाय्याने हे फळं खाताना शाखांना घट्ट पकडून ठेवतात आणि यांच्या पंखांची नक्षी अद्वितीय असते, मानवांच्या बोटांच्या ठशांसारखी. समोरच्या दालनात हा रिनोसोरस हॉर्नबिल दिसतोय. याची चोचही खूप मजेदार आहे. तिच्या सहाय्याने हे अन्न गोळा करणे, घरटं बांधणे, पिलांना खायला देणे असे विविध कामं करतात. यांच्या चोचीच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचं एक शिंग असतं. हे आतून पोकळ असतं आणि याचा आवाज वाढविणारा रेझोनेटिंग चेंबर म्हणून उपयोग होतो. यांच्या शरीरावर काळे पंख आहेत आणि शेपटीचे पंख पांढरे आहेत. शेपटीवर काळ्या रंगाचा एक पट्टाही दिसतोय. प्रामुख्याने फळं खातात, पण कधीकधी किडे, लहान सरपटणारे प्राणी, उंदीर आणि छोटे छोटे पक्षीही खाऊ शकतात. आयुष्याचा जोडीदार निवडला की एखाद्या झाडाच्या पोकळीत किंवा ढोलीत घरटं बांधायला सुरुवात करतात. घरट्याचं प्रवेशद्वार खूपच छोटं असतं. त्यात मादी रिनोसोरस हॉर्नबिल आणि छोट्या पिल्लांसाठी अन्न पुरवता येईल एवढीच जागा असते. समोरच्या दालनात हा नॉर्थ अमेरिकन पर्क्युपाईन दिसतोय. उंदराचा एक प्रकार आहे, पण थोडा डुकरासारखा दिसतो. आकाराने रानटी उंदरा एवढा येईल. गर्द राखाडी किंवा काळ्या रंगाचे असतात आणि यांच्या अंगावर अनुकुचीदार काट्यांचं आवरण असतं. पर्क्युपाईन हे नाव आलं आहे एका लॅटिन शब्दावरून. पोर्क म्हणजे डुक्कर आणि स्पिन म्हणजे काटे असलेल्या डुकरासारखे. हे खूप हळूहळू रखडत चालतात. झाडांच्या साली, फुलं, पानं, मुळं हे यांचं खाद्य. यांच्या शरीरावर 30,000 काटे असतात. वरवर बघितलं तर भीती वाटावी एवढं दाट काट्यांचं कुंपण दिसतं यांच्या अंगावर. पण हे वरचे मोठे मोठे केस आहेत. काटे या केसांखाली दडलेले असतात. जेव्हा पर्क्युपाईन घाबरते तेव्हा ते त्याच्या सुरक्षिततेसाठी उभे करते आणि यांच्या काट्यांवर मेणासारखा एक पदार्थ असतो. यांचं सरासरी आयुष्यमान 20 वर्ष आहे आणि हे सहसा गवताळ प्रदेश, झाडांच्या खोडांच्या ढोलींमध्ये राहतात. समोरच्या दालनात ही कॅनडा लिंक्स दिसते आहे. मध्यम आकाराची रानटी मांजर. हिच्या अंगावर लांब दाट फर असते. मी जे कान बघितले का तुम्ही, थोडे त्रिकोणी आहेत आणि त्यांच्यावरती काळ्या रंगाचे तुरे दिसत आहेत. हिच्या चेहऱ्याच्या खालच्या भागात दाट केस आहेत आणि शेपटी थोडी आखूड आहे. त्यांचे मागचे पाय हे पुढच्या पायांपेक्षा थोडे लांब असतात, त्यामुळे चालताना थोडं खाली झुकल्यासारखं वाटतं. लांब आणि जाड फरमुळे यांना थंडाव्यापासून संरक्षण मिळतं. नदीकाठी आणि उंच झाडी असलेल्या जंगलात राहतात. झाडांवर चढू शकतात आणि पोहूही शकतात. निशाचर प्राणी आहे आणि सहसा एकटे राहतात. थोड्या फिकट तपकिरी सोनेरी रंगाचे असतात. वाघाची मावशी शोभून दिसते ना. प्राणी संग्रहालयात आलो आणि काय बघतोय, पोपट, उंदीर आणि मांजर. समोरच्या दालनात ही अमेरिकन ॲलिगेटर दिसते. उत्तर अमेरिकेतील सगळ्यात मोठा सरपटणारा प्राणी. मगरीची चुळी बहीण म्हणता येईल, पण मगरींपेक्षा थोड्या गर्द रंगाचे असतात. मगरींसारखं यांना मीठ आणि पाणी विभक्त करता येत नाही, त्यामुळे हे प्राणी खाऱ्या पाण्यात राहत नाही. यांचे डोळे अंधारात चमकतात. हे मांसाहारी आहेत पण फळंसुद्धा खातात. यांच्या तोंडात एका वेळेस 74 ते 80 दात असतात.
आणि जर ते तुटले किंवा पडले तर दुसरे परत येतात. असं यांच्या आयुष्यभरात यांना 3000 दात येऊ शकतात. यांचा सावा जगात सर्वात शक्तिशाली असतो. तसंच ते खूप जोरात आवाजही करतात आणि यांची वाढ आयुष्यभर होत राहते. समोरच्या दालनात ही लाकडांच्या ओंडक्यांसोबत खेळणारी रानमांजर दिसली. हे आपल्याला आधीही एका सेंचुरीमध्ये दिसले होते. त्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याबद्दल सविस्तर माहिती बघितली होती. त्या व्हिडिओची लिंक मी इथे वरती आय बटनमध्ये दिली आहे. पुढे हे मेक्सिकन ग्रे उल्फ दिसले. यांना लोबो असंही म्हणतात. हे बरंच मोठं दालन दिसतं आहे आणि यामध्ये बरेच लांडगे दिसत आहे. सामाजिक प्राणी आहे, घोळक्यात राहतो आणि यांच्या घोळक्याला पॅक असं म्हणतात. एका घोळक्यात प्रजोत्पादनाच्या दृष्टीने एक अल्फा नर आणि अल्फा मादी असते. हे बाकी सर्व मदतनीस म्हणून असतात. तुम्हाला माहिती आहे का, लांडगे नेहमी मोकळ्या जागेवरच झोपतात. झोपेच्या आधी ते आजूबाजूला चक्कर मारून झोपेचं क्षेत्र स्थापित करतात. लांडगे एकमेकांसोबत आवाजाने आणि हावभावाने बोलतात. त्यांची शेपटी त्यांच्याबद्दल बरंच काही सांगून जाते. ती जर वरती असली म्हणजे तो लांडगा त्या दिवशी बॉस असतो. यांना बघितल्यावर मला मोगली मूवीतली रक्षा आणि अखिलाची आठवण झाली. In some packs, the runt gets eaten. हे आता थोडं प्राणी संग्रहालयातील शिष्टाचाराबद्दल बोलूया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणी संग्रहालय हे काही करमणुकीचं ठिकाण नाही आहे. ते मनुष्याला वन्यजीवनाबद्दल जाणून घ्यायचं एक ठिकाण आहे. त्यामुळे तेथील नियमांचं शिस्तीचं पालन करा. दुसरी गोष्ट म्हणजे याला असं एकदम धावती भेट देऊ नका. तिथे जायचं, प्राण्यांचे फोटो घ्यायचे आणि समोर जायचं असं करू नका. प्रत्येक दालनासमोर थोडा वेळ थांबा आणि एकाच पेटीमध्ये सर्व कव्हर केलं पाहिजे असं नाही. परत भेट द्या. तिसरी गोष्ट म्हणजे प्राण्यांना पण एकांत हवा असतो. त्यामुळे जर एखाद्या दालनात एखादा प्राणी दिसला नाही तर थोड्या वेळाने परत चक्कर मारून बघा. प्राण्यांच्या दालनासमोर काचेवर ठकठक करायचं, चित्रविचित्र आवाज काढायचे असं करू नका. यामुळे प्राणी घाबरू शकतात. एकतर ते घरट्यातून बाहेरच पडणार नाही किंवा एखाद्या वेळेस जास्त आक्रमक होतील. त्यामुळे अशा करामतींपासून दूरच राहावं. पृथ्वीवरील कुठल्याच सजीवाला गजाआड राहिलेलं आवडणार नाही आणि आपल्यातील बऱ्याच जणांना प्राण्यांना असं बघितलेलंही आवडणार नाही. त्यामुळे प्राणी संग्रहालयाला भेट देताय तर तेथील प्राण्यांबद्दल अपार कृतज्ञता मनात असू द्या. या व्हिजिटमध्ये आम्हाला प्राणी संग्रहालयातील बरेचसे प्राणी बघायला मिळाले नाही. जसं की स्नो लेपर्ड, बेअर, कॉगर यांना बघायला आपण काही दिवसांनी परत एकदा चक्कर मारून बघूया.